आतापर्यंत आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनामध्ये निर्णयग्राही दृष्टिकोन जो आहे, निर्णयग्राही दृष्टिकोन आपण अभ्यासला, निर्णय प्रक्रियेवर किंवा निर्णयग्राही घटकांवर किंवा कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडता हे सुद्धा आपण अभ्यासलं. आपण आता निर्णयग्राही दृष्टिकोनाच्या संदर्भामध्ये जे टीकात्मक विवेचन झालं, आपण ते टीकात्मक विवेचन आपण बघणार आहोत की आधुनिक राष्ट्रराज्याच्या प्रक्रियेमध्ये वास्तववादी दृष्टिकोनाला छेद देणारा एक नववास्तववादी दृष्टिकोन, निर्णयग्राही दृष्टिकोन, हा दृष्टिकोन महत्त्वाचा जरी मानला गेलेला असला तरीही या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने आपण विचार करता हा सुद्धा दृष्टिकोन दोषरहित नाही. म्हणजे या सिद्धांतावर किंवा या दृष्टिकोनावर सुद्धा टीका ही झालेली आहे. आपण सात मुद्दे आहेत, या सात मुद्द्यांच्या आधारावर आपण क्रमवार निर्णयग्राही दृष्टिकोनामधील जी टीका जी आहे टीका आपण समजून घेणार आहोत. पहिला मुद्दा की निर्णयग्राही दृष्टिकोनामधील अपूर्ण सिद्धांत. आपण बघतो की निर्णयग्राही किंवा निर्णय निर्धारण प्रक्रिया दृष्टिकोनामध्ये फक्त परराष्ट्रीय धोरणांचाच विचार केला आहे. म्हणजे हा दृष्टिकोन केवळ परराष्ट्रीय धोरणावर चर्चा करताना किंवा ओहापोह करताना आपल्याला दिसतो किंवा जाणवतो. मात्र या दृष्टीमुळे या निर्णयग्राही दृष्टिकोनामध्ये केवळ परराष्ट्रीय धोरणांचाच अभ्यास म्हणजेच आंतरराष्ट्रीय संबंधाचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचं ज्ञान नाही, आणि केवळ निर्णयग्राही दृष्टिकोनामध्ये त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधाचं ज्ञान सुद्धा प्राप्त होत नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या विविध ज्या घटना घडतात, आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या विविध घटना घडतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे राजकीय स्थित्यंतरे असतील किंवा परिवर्तन असतील, तसंच सामाजिक आर्थिक जे बदल जे जागतिक स्तरावर जे होतात, हे सुद्धा अभ्यासणं फार गरजेचं आहे किंवा महत्त्वपूर्ण आहे. तरच आंतरराष्ट्रीय संबंधाचं किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचं ज्ञान आपण व्यवस्थितपणे क्रमबद्ध पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने अभ्यासू शकतो. मात्र निर्णयग्राही दृष्टिकोनामध्ये केवळ परराष्ट्रीय धोरणांचा अभ्यास म्हणजेच आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचं ज्ञान प्राप्त होतो किंवा आंतरराष्ट्रीय ज्ञान किंवा आंतरराष्ट्रीय राजकारण समजून घेण्यास मदत होते, तर हे निश्चितच हा एकच केवळ घटक नाही. त्यामध्ये जागतिक म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारे विविध जे राजकीय स्थित्यंतर असतील, सामाजिक आर्थिक बदल जे असतील, हे बदल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या ज्या विविध ज्या घटना ज्या आहेत, या घटनांचा सुद्धा अवलोकन करणे, त्याचा अन्वयार्थ काढणे, ते तपासणे फार गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर निर्णयग्राही दृष्टिकोन हा याच्यावर पहिली टीका केली जाते की हा सिद्धांत किंवा हा दृष्टिकोन जो आहे हा अपूर्ण आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की परराष्ट्रीय धोरणाचे अशास्त्रीय विश्लेषण. परराष्ट्रीय धोरणाचे अशास्त्रीय विश्लेषण म्हणजेच निर्णयग्राही सिद्धांतामध्ये असं मानले गेले की प्रत्येक राज्य म्हणजे राष्ट्र की परराष्ट्रीय धोरण तयार करते व त्यावर कोणकोणत्या घटकांचा प्रभाव पडतो याचं विश्लेषण जे आहे याचं विश्लेषण निर्णयग्राही दृष्टिकोनामध्ये करण्यात आले. मात्र राज्याकडून तयार करण्यात येणारे जे परराष्ट्रीय धोरण जे आहे, या परराष्ट्रीय धोरणांमध्ये कोणकोणत्या घटकांचा अंतर्भाव होतो म्हणजे समावेश होतो किंवा कोणकोणते घटक जे आहेत घटक समाविष्ट केले जातात, या संदर्भामध्ये निर्णयग्राही दृष्टिकोन जो आहे, निर्णयग्राही दृष्टिकोनामध्ये हा विचार केला नसल्यामुळे हा सिद्धांत किंवा हा दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन अशास्त्रीय स्वरूपाचा मानला जातो. काय म्हणला तो? अशास्त्रीय स्वरूपाचा मानला तो. डेव्हिड एप्टन यांनी या सिद्धांताला म्हणजेच या दृष्टिकोनाला अशास्त्रीय मानले, कारण राज्याकडून जरी परराष्ट्रीय धोरण तयार करण्यात आलेले असले, त्याच्यावर विविध घटकांचा जरी प्रभाव जरी पडत असला, तरी ते एखादं परराष्ट्रीय धोरण निश्चित करताना किंवा परराष्ट्रीय धोरण तयार करताना ते विविध घटक जे आहेत त्या विविध घटकांचा अंतर्भाव असतो याचं विश्लेषण किंवा कोणकोणत्या घटकांचा अंतर्भाव असतो याचं विश्लेषण निर्णयग्राही दृष्टिकोनामध्ये केलं गेलेलं नाही.
त्यामुळे हा सिद्धांत किंवा हा दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन अशास्त्रीय मानला जातो. तिसरी टीका निर्णयग्राही दृष्टिकोनामध्ये निर्णय योग्य की अयोग्य, निर्णय योग्य की अयोग्य या बाबतीमध्ये असणारी अनिश्चितता. बघा, निर्णय योग्य आहे किंवा अयोग्य आहे या बाबतीमध्ये असणारी अनिश्चितता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासाच्या निर्णयग्राही दृष्टिकोनामध्ये उपस्थित होतो. की निर्णय कशा प्रकारे घेतला गेला, निर्णय जो आहे हा निर्णय कशा प्रकारे घेतला गेला, त्याबरोबर कोणत्या परिस्थितीत घेतला गेला व तो का घ्यावा लागला किंवा का घेतलं गेलं याचं स्पष्टीकरण जे आहे याचं स्पष्टीकरण निर्णयग्राही सिद्धांतामध्ये करण्यात आलेलं आहे. मात्र तरीही आपण बघतोय की एखाद्या राज्याकडून किंवा एखाद्या राष्ट्राकडून तो निर्णय का घेतला गेला, कोणत्या परिस्थितीत घेतला गेला, का घ्यावं लागलं याचं स्पष्टीकरण जरी निर्णयग्राही दृष्टिकोनामध्ये दिलं गेलेलं असलं तरीही राजकीय व्यवस्थेकडून म्हणजे एखाद्या शासनाकडून किंवा राज्यसंस्थेकडून किंवा राज्यकर्त्या वर्गाकडून घेतलेले जे निर्णय जे आहेत हे निर्णय योग्य आहेत की अयोग्य, घेतलेले निर्णय हे योग्य आहे की अयोग्य हे कोणत्याही आधारावर निश्चित करता येत नाही, याला कुठलेही मापदंड नाही. याला योग्य की अयोग्य याची निश्चित अशी मोजमाप करण्याची फुटपट्टी जी आहे ती फुटपट्टी सुद्धा नाही. त्यामुळे तिसरी टीका निर्णयग्राही दृष्टिकोनामध्ये केली जाते की निर्णय योग्य की अयोग्य याबाबत असणारी अनिश्चितता ही तिसरी टीका. चौथं जसं आपण म्हणतो की चौथं या दृष्टिकोनामध्ये टीका केली परिवर्तनाचा विचार केला गेलेला नाही. परिवर्तनाचा जो विचार जो असतो हा परिवर्तनाचा विचार याच्यामध्ये केला गेला नाही. आपण बघतो की आंतरराष्ट्रीय आपण सातत्याने विचार करतोय, सातत्याने आपण याच्यावर भर देतोय किंवा सातत्याने आपण बघतोय की आपण आंतरराष्ट्रीय राजकारण जे आहे किंवा आंतरराष्ट्रीय संबंध जे आहे हे स्थिर स्वरूपाचं नाही, स्टेबल स्वरूपाचं नाही, अस्थिर स्वरूपाचं आहे, म्हणजेच गतिशील स्वरूपाचं आहे, डायनॅमिक स्वरूपाचं आहे. त्याच्यामध्ये सातत्याने बदल जे आहे, सातत्याने बदल निरंतरपणे किंवा अविरतपणे काही ना काही काही ना काही कोणत्या ना कोणत्या प्रकारे कुठल्या घटनेच्या अनुषंगाने किंवा कोणत्या वेगवेगळे परराष्ट्रीय धोरणांचे वेगवेगळे आयाम जे आहेत या आयामांना अनुसरून किंवा विविध भौगोलिक घटक असतील, सामाजिक घटक असतील किंवा आर्थिक घटक असतील किंवा भूराजनीतिक घटक जे असतील या आधारावर आंतरराष्ट्रीय राजकारणाची आंतरराष्ट्रीय स्तरावरील असणाऱ्या संबंधाची जी प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया समजून घेणे हा महत्त्वाचा आहे. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणाची प्रक्रिया जी आहे ही राजकारणाची प्रक्रिया ही गतिशील स्वरूपाची आहे, डायनॅमिक प्रोसेस आहे. त्यामुळे राजकीय व्यवस्थेच्या स्वरूपामध्ये बदल होताना आपल्याला दिसतो. जागतिक पातळीवर आपण जर बघितलं तर जागतिक पातळीवर अनेक स्थित्यंतरे जी आहेत किंवा अनेक बदल जे आहेत, अनेक स्थित्यंतर किंवा अनेक बदल हे घडताना आपल्याला दिसतात. त्यामुळे निर्णयग्राही दृष्टिकोन मांडताना किंवा निर्णयग्राही दृष्टिकोनाचे दृष्टिकोनाचं मांडणी करताना त्यामध्ये मुख्यत्वेरित्या परिवर्तनाचा याच्यामध्ये विचार केला गेला नाही. कारण एखाद्या निर्णय प्रक्रियेला किंवा निर्णय प्रक्रियेच्या योजनेला विशिष्ट प्रक्रियेमधून जावं लागतं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व निर्णय जे आहेत ते सर्व निर्णय विचारपूर्वक घेण्यात येतात असं मांडण्यात जरी आलेलं असलं तरी काही वेळा बदलत्या परिस्थितीनुसार निर्णय निर्धारित करावे लागतात किंवा निर्णय हे निश्चित करावे लागतात. मात्र या बाबीचा विचार जो आहे किंवा या घटकाचा विचार जो आहे परिवर्तनाच्या अनुषंगाने तर निर्णयग्राही दृष्टिकोनामध्ये हा विचार जो आहे हा विचार केला गेलेला नाही. त्यामुळे चौथी टीका जी आहे परिवर्तनाचा विचार नाही यावर केवळ परिवर्तनाचा विचार नाही किंवा परिवर्तनाचा यामध्ये विचार केलेला नाही. पाचवी टीका जी आहे निर्णय याच संकल्पनेवर भर
या सिद्धांतामध्ये किंवा या दृष्टिकोनामध्ये निर्णयग्राही सिद्धांतामध्ये केवळ निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला किंवा निर्णय घेण्याच्या संकल्पनेला अवास्तव दृष्ट्या किंवा अतिरिक्त दृष्ट्या महत्त्व प्रदान करण्यात आले. जरी आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अनुषंगाने निर्णय घेणं ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची किंवा महत्त्वपूर्ण मानली गेलेली असली तरीही की आंतरराष्ट्रीय राजकारण नीटपणे त्याचं आकलन होण्यासाठी किंवा ते समजून घेण्यासाठी निर्णयग्राही सिद्धांत किंवा दृष्टिकोन हा पुरेसा नाही. त्यामुळे निर्णय या सिद्धांतामध्ये निर्णय याच संकल्पनेवर भर दिल्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप किंवा आंतरराष्ट्रीय संबंध जे आहे आंतरराष्ट्रीय राजकारणाचं स्वरूप समजू शकत नाही, परिपूर्णरित्या समजू शकत नाही. त्यामुळे ही पाचवी टीका जी आहे ती पाचवी टीका याच्यामध्ये. सहावी टीका जी आहे की हा सिद्धांत किंवा हा दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन कशावर आधारित आहे, तर हा सिद्धांत किंवा हा दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन केवळ माहितीवर आधारित आहे, इन्फॉर्मेशन. की हा सिद्धांत म्हणजेच निर्णयग्राही सिद्धांत किंवा दृष्टिकोन जो आहे हा प्रामुख्याने वर्तमान काळामधील ज्या घटना घडतात त्या उपलब्ध असलेली जी माहिती जी आहे या उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर वर्तमान काळाविषयी जी माहिती उपलब्ध असते त्या आधारावर निर्णयही घेते. मात्र ही माहिती जी आहे ही माहिती जर चुकीच्या आधारावर जर असेल मिळवली गेली असेल किंवा प्राप्त केलेली गेली असेल किंवा चुकीच्या आधारावर जर आपण जर ती मिळवली असेल किंवा त्या माहितीमध्ये एक प्रकारची विश्वासार्हता जर नसेल तर राजकीय व्यवस्थेकडून जो निर्णय घेतला गेला तो निर्णय चुकीचा ठरू शकतो आणि त्याचा त्या निर्णयाचा परिणाम जो आहे हा त्या निर्णयाचा परिणाम राजकीय व्यवस्थेवर विपरीत स्वरूपात घेऊ शकतो किंवा वाईट स्वरूपात घेऊ शकतो. त्यामुळे स्नाइडर आणि ग्रुप यांनी हा सिद्धांत मांडताना या बाबीचा किंवा या घटकाचा यामध्ये विचार केला गेलेला नाही. तरी सहावी टीका की हा सिद्धांत किंवा हा दृष्टिकोन केवळ वर्तमान काळामधील घडणाऱ्या घटना असतील किंवा वर्तमान काळामधील असणाऱ्या उपलब्ध असणारी माहिती असेल याच आधारावर ते निर्णय जे आहे ते निर्णय घेतले जातात. प्रसंगी ते माहिती चुकीची जर असेल तर निर्णय हे राज्यकर्त्या वर्गाकडून चुकीचे घेतले जाऊ शकतात ज्याचा परिणाम संपूर्ण राज्य व्यवस्थेला भोगावा लागेल किंवा राज्य संस्थेला भोगावा लागेल. त्यानंतर शेवटचा मुद्दा की यामध्ये अनेक घटकांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. निर्णयग्राही सिद्धांताचं टीकात्मक विवेचन करताना शेवटची टीका की अनेक घटकांकडे दुर्लक्ष या सिद्धांतामध्ये किंवा या दृष्टिकोनामध्ये केलं आहे की या सिद्धांतामध्ये केवळ निर्णय याच घटकावर भर देण्यात आलेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय राजकारण जर म्हटलं की आंतरराष्ट्रीय संबंध जर म्हटलं तर त्यामध्ये सत्ता आलं, संघर्ष आलं, संतुलन आलं, आंतरराष्ट्रीय कायदे आले, आंतरराष्ट्रीय संघटना आल्या, असे विविध घटक जे आहेत हे असे विविध घटक निर्णयग्राही सिद्धांतामध्ये निर्णयग्राही सिद्धांताला किंवा निर्णयाला प्रभावित करत असतात. मात्र हे जागतिक लोकमत असेल, आंतरराष्ट्रीय संस्था असतील, आंतरराष्ट्रीय कायदे असतील, आंतरराष्ट्रीय संघटना असतील, या इतर बाबी ज्या आहेत या बाबींचे विचार निर्णयग्राही दृष्टिकोनामध्ये करण्यात आलेला नाही. कारण आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय ज्या संघटना आहेत, जागतिक स्तरावरच्या ज्या संघटना आहेत, या जागतिक स्तरावरच्या उदाहरणार्थ युनो संयुक्त राष्ट्र संघटना किंवा WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ह्या ज्या संघटना ज्या आहेत, किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ह्या ज्या संघटना ज्या आहेत, या संघटनांच्या निर्णय प्रक्रियेचा प्रभाव जो आहे हा निर्णय प्रक्रियेवर पडत असतो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर असणारे विविध कायदे जे आहेत
या विविध कायद्यांचा प्रभाव सुद्धा निर्णय प्रक्रियेवर पडत असतो। मात्र या कायदा बाबी जे आहेत या बाबीचं जागतिक लोकमत वर्ल्ड पब्लिक ओपिनियन ज्याला म्हणतात या जागतिक लोकमताचा सुद्धा परिणाम हा निर्णय प्रक्रियेवर पडत असतो। त्यामुळे हा एक दोष किंवा ही टीका निर्णयग्राही सिद्धांतामध्ये सांगितली। आता हे जरी या सिद्धांतामध्ये अपूर्ण सिद्धांत किंवा परराष्ट्रीय धोरणाचं अशास्त्रीय विश्लेषण किंवा निर्णय योग्य की अयोग्य या बाबतीमध्ये असणारी अनिश्चितता असेल, परिवर्तनाचा विचार केला नसेल, कारण निर्णय याच केवळ गोष्टीवर किंवा बाबीवर भर दिला असेल, किंवा माहितीवर आधारित असणारा हा दृष्टिकोन आहे, किंवा अनेक घटकांकडे दुर्लक्ष केले गेले असेल, किंवा असे विविध मुद्दे टीकेला या दृष्टिकोनाला सामोरं जावं लागलं असलं तरीही या सिद्धांताचं स्वतःचं असं एक विशिष्ट असं आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अनुषंगाने असं एक विशिष्ट असं एक स्थान आहे, विशिष्ट या सिद्धांताला किंवा दृष्टिकोनाला असं एक महत्त्व आहे। वास्तववादी दृष्टिकोनाला छेद देणारी विचारसरणी म्हणून 20व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये नववास्तववादी जे दृष्टिकोन जे निर्माण झाले या नववास्तववादी दृष्टिकोनामध्ये निर्णयग्राही दृष्टिकोन जो आहे हा निर्णयग्राही दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा किंवा मौलिक स्वरूपाचा मानला जातो। या सिद्धांताच्या किंवा या दृष्टिकोनाच्या माध्यमातून या सिद्धांताच्या किंवा या दृष्टिकोनाच्या माध्यमातून एखादी राजकीय व्यवस्थेमधील निर्णय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे निर्णय जे आहे ते निर्णय कशा प्रकारचे घेतले जातात, कोणत्या हेतूने घेतले जातात, कोणत्या उद्देशाने घेतले जातात आणि त्या इतर बाबींचा निर्णय प्रक्रियेवर कसा प्रभाव पडतो, म्हणजेच अंतर्गत स्थिती असेल, बाह्यस्थिती असेल, वातावरण असेल, कार्यकारी मंडळ किंवा विधिमंडळ असेल, या दृष्टीने आणि स्वतःचं असं व्यवस्थित स्वतंत्ररित्या परराष्ट्रीय धोरण किंवा नीती आखताना हा दृष्टिकोन जो आहे हा दृष्टिकोन आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अनुषंगाने महत्त्वाचा ठरतो, महत्त्वपूर्ण ठरतो।